गद्दार हा शब्द सध्या विशेष चर्चेत आहे. राजकीय पक्षाची लोक सध्या तो सर्रास वापरत आहेत. मात्र गद्दार कुणी कुणाला म्हणावं हा ही एक मोठा प्रश्नच आहे. एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगत होता की माझी पत्नी ही खूप गद्दार आहे, तिने माझ्याशी खूप मोठी गद्दारी केली आहे. त्यावर मित्र म्हणाला की नेमकं काय असं काय झालंय की तुझ्या बायकोने तुझ्याशी गद्दारी केली असं वाटतंय तुला? त्यावर हा मित्र म्हणाला, अरे काल मला जायची घाई होती, पण मी जायच्या आधीच माझी बायको घराबाहेर पडली, ती गेल्यानंतर मीही घराबाहेर पडलो. संध्याकाळी येताना उशीर जर मला झाला तर बायको शंका घेईल, नको ते प्रश्न विचारेल, म्हणून मी लवकर घरी आलो. बघतो तर काय, पत्नी घरात आलेली नव्हती. मुलांना विचारलं तर ते म्हणाले, आई सकाळी बाहेर गेले, तुमच्या आधी गेली होती, मात्र ती अजूनपर्यंत आलेली नाही. पणामध्ये अनेक शंका आल्या, म्हणून पत्नी उशिरा रात्री घरी आल्यानंतर तिला विचारलं की तू कुठे गेली होतीस, दिवसभर कुठे होतीस? त्यावर तिने उत्तर दिलं की माझी मैत्रीण एक आहे कल्पना म्हणून, तुम्हाला तर ती माहितीच आहे, तिचा काल वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाची पार्टी जरा लांब होती आणि म्हणून मला यायला उशीर झाला. मित्र म्हणाला, अरे तर त्यामध्ये विशेष काय, तुझी बायको तिच्या मैत्रिणीकडे तर गेली होती ना? त्यावर हा मित्र काय म्हणतो ते ऐका. मित्र म्हणतो, अरे तिची जी मैत्रीण आहे कल्पना, तिच्या बरोबर मी दिवसभर काल एका हॉटेलवर होतो आणि काल तिचा वाढदिवस नव्हता, माझी बायको माझ्याशी खोट बोलत होती. माझा एक मित्र आहे, त्या मित्राने मला काल दिवसभर कॉल केलेला नाही, तुम्हाला काल भेटलेला नाही, याचा अर्थ माझी पत्नी ही त्याच्या बरोबरच असणार. आता या मित्राला प्रश्न पडला, यांच्यापैकी नक्की गद्दार कोण? तिच्या मैत्रिणीबरोबर हा होता की याच्या मैत्रिणीबरोबर याच्या मित्राबरोबर ही होती? यांच्यामध्ये नेमकी गद्दार कोण हा प्रश्न त्या मित्राला पडला. आजही तशाच प्रकारचे प्रश्न सर्वांना पडले आहेत की नेमकं गद्दार कोणाला म्हणावायचं. राजकारण्यांची परिस्थिती तर अत्यंत वाईट झालेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं हे बंड झालंय, हा उठाव झालाय, ते सगळं पाहताना एकमेकांना गद्दार या उपमा आता दिल्या जातात. म्हणजे बघा, शिवसेना आणि भाजप हे युतीमध्ये निवडणुका लढले. 2019 ची निवडणूक ही शिवसेना भाजप अशी युती होऊन लढली. दोघांनी स्पष्ट बहुमत मिळालं, दोघांचंही सरकार स्थापन होणार असं सांगितलं जात होतं. मात्र शिवसेनेने भाजपला सोडलं आणि पारंपरिक विरोधक ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून सरकार स्थापन केलं. आता हे सरकार स्थापन होताना 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीला मिळणार होतं. बरोबर 2.5 वर्ष झाली आणि शिवसेनेमध्ये हे बंड झालं, आमदार फुटले, राष्ट्रवादीची तद्दन फसवणूक झाली. मात्र आज जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये गद्दार कोणाला सांगितलं जात आहे? म्हणजे खर तर गद्दारी नेमकी कुणी केली? वाटेल तेवढा संशय घेणारे, वाटेल तेवढ्या पद्धतीनं अपमानित करणारे जे कुणी शिवसेनेचे नेते होते. शिवसेनेमध्ये ज्या घटना घडामोडी घडत होत्या त्याला कंटाळून 40 आमदार शिवसेने बाहेर पडले. मग हे बाहेर पडले म्हणून गद्दार की त्यांना बाहेर पडावं अशी परिस्थिती निर्माण करणारे गद्दार? म्हणजे हा खरा मोठा प्रश्न आहे. खर तर या अशा परिस्थितीमध्ये जे कोणी गद्दार म्हणतायत त्यांनी स्वतःच्या छातीला हात लावून सांगायचं की मी आयुष्यात कधीही गद्दारी केलेली नाही.
आपण ज्या राजकीय पक्षामध्ये असतो त्या राजकीय पक्षाशी आपण अनेकदा बेईमानी करतो. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणं, त्याच्या विरोधात मतदान करणं, पक्षाच्या विचारधारेशी विपरीत काही गोष्टी करणं, आपण अनेक वेळा अनेकदा अशा गोष्टी अनेक जण करतात. कारण राजकारणामध्ये निष्ठा नावाचा प्रकार राहिलेला नाही. म्हणजे एकनिष्ठ माणूस हा शोधून सापडणार नाही आणि तरी सुद्धा एक दुसरा दुसऱ्यासाठी तो गद्दार हा शब्द वापरतो. म्हणजे खरं तर गद्दार कुणाला म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. ज्याने आयुष्यात कधीही कुणाशी गद्दारी केली नसेल त्याला तो गद्दार हा शब्द दुसऱ्याला वापरण्याचा अधिकार आहे. त्याच्यासाठी आपण स्वतःकडे बघायचं की आपण किती पक्ष बदललेत, आपण कितीदा आपल्या पक्षाशी गद्दारी केली, आपण किती वेळा आपल्याच लोकांना फसवलंय. अनेकदा गद्दारी केलेली आहे. म्हणजे राजकारणामध्ये कोणीही धुतल्या तांदळासारखं नसतं आणि तरीही हे एकमेकांना गद्दार म्हणतात. त्यांची अवस्था आधी सांगितलेल्या पती पत्नीच्या गोष्टीप्रमाणे.